महत्त्वाची बातमी, जळगावच्या अमळनेरमध्ये एक्सप्रेसवर दगडफेकीची घटना घडली आहे. भुसावळहून नंदुरबारला जाणाऱ्या एक्सप्रेसवर अमळनेरमध्ये दगडफेक झाली. चेन पुलिंग करून एक्सप्रेसवर अर्धा तास दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये हा प्रकार घडलेला आहे. चेन पुलिंग करून ही ट्रेन जी आहे ती थांबवण्यात आली आणि यानंतर या एक्सप्रेसवर जी आहे ती दगडफेक करण्यात आली आणि या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये त्याच्यामुळे चांगलीच भीती निर्माण झालेली आहे. प्रवासी जे आहेत ते घाबरलेले होते. अचानक जी आहे ती दगडफेकीची घटना घडली. भुसावळहून नंदुरबारला ही एक्सप्रेस जात होती. किशोर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. किशोर, नेमका हा प्रकार काय घडला आणि आतापर्यंत काय कारवाई या प्रकरणी झालेली आहे? हा नेमकं उरुषाली काल ही जी ट्रेन आहे ती सकाळी 10 वाजता जी आहे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सुटली होती. त्यानंतर अमळनेर पासून काही अंतरावरती अमळनेर तालुक्यातलं एक गाव आहे धार, त्या धार गावाजवळ एका टेकडीवर गेली असताना त्या ठिकाणी अज्ञात लोकांनी त्यावर काही दगडफेक केल्याची घटना घडली आहे. नेमकी ही दगडफेक का करण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाहीये, कारण रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भातलं उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी या संदर्भात कुठलाही आता बोलणं किंवा काही सांगितलेलं नाहीये. मात्र चेन पुलिंग करून अशा पद्धतीने त्या ठिकाणी दगडफेक केल्याची ही घटना समोर आली आहे. आणि ठीक यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.